राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह मदनदास देवी यांच्यावर आज अंत्यसंस्कार. अमित शहांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी होणार. राजूर घाटात बस उलटून अपघात. ब्रेक फेल झाल्यानं अपघात, तर 10 ते 12 प्रवासी जखमी. नाशिकमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरू. जेल रोड परिसरामधील प्रकार. गेल्या 24 तासात तोडफोडीची दुसरी घटना. मुंबईमधल्या चकाला इथं दरड कोसळल्यानं दुर्घटना. रामबाग सोसायटीमधील 4 ते 5 फ्लॅटचं झालं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. खेडमधील जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नदीकाठचे रस्ते पाण्याखाली, तर दुकानातही शिरलं पाणी.